छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेची 45वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत नवनागपूर येथील सिद्धीलोन येथे अध्यक्ष संजय मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. इतिवृत्त आणि वार्षिक अहवालाचं वाचन व्यवस्थापक राजेंद्र शिराळे यांनी केलं. या सभेमध्ये जिल्ह्यातील ग्रामसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आदर्श ग्रामसेवक सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. सर्व विषयांना सर्वानुमते मान्यता देण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वारकर, मानद सचिव प्रताप साबळे, ज्येष्ठ संचालक सदानंद डोके, माजी अध्यक्ष किशोर जेजूरकर, ज्ञानदेवाळ सुरे, श्रीकांत साळे, हरीश बालेराव, राजेश तगरे, संतोष साबळे, सुरेखा लांडगे, संतोष खंडागळे, संतोष ठिगळे, गोटीराम मडके, रवी देशमुख, प्रशांत सातपुते, नवनाथ गोरे, ज्ञानेश्वर सुर्वे, अर्चना गुंड, तज्ज्ञ संचालक पांडुरंग मेहर, मनीषाताई तोडमल, व्यवस्थापक राजेंद्र शिडाळे, पवनकुमार घिगे, सुरेश नेनावे आदींसह ग्रामसेवक सभासद उपस्थित होते. वार्षिक अन्नप्रकाशनव सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी आयोजित केली होती. त्यासाठी जिल्ह्यातून सर्व ग्रामसेवक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामध्ये आज संस्थेमार्फत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार, तसेच स्मार्ट ग्राम ज्या गाव आहे त्या गावातील ग्रामसेवकांचा सत्कार, तसेच ग्रामसेवक बंधूंचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तसेच संस्थेची सभा आज या ठिकाणी पार पडत असताना सर्व विषय खेळमिळीत व सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या बहुमताने आज या ठिकाणी पार पडलेले आहेत व त्याला सर्व संघ बंधूंनी या ठिकाणी मान्यता दिली आहे व आजची सभा एकदम खेळमिळीच्या वातावरणात आज पार पडलेली आहे. ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीमध्ये पार पडली. या सभेमध्ये सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले आणि कोणतंही गडबड गोंधळ न होता सर्वांनी सर्व विषय एकमुखानं मंजूर केले. त्याबद्दल सर्व सभासदांचे मी हार्दिक असे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. या सभेमध्ये 6 लाख रुपये 6% व्याजदराने कर्ज मंजुरीचा निर्णय घेतलेला आहे. या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि मानद सचिव तसेच सर्व संचालक मंडळ यांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आज छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवकांच्या पतसंस्थेची 45वी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेसाठी विद्यमान चेअरमन संजय मिसाळ, सर्व संचालक आणि संघटनेचे अध्यक्ष तसेच सर्व तालुका समितीच्या अध्यक्ष यांनी या सभेला सहकार्य केलं आणि ही सभा सर्वांच्या सभासदांच्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि अनेक या सभेमध्ये सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.